भारतवर्षामध्ये हृदय विदारक घडलेली घटना आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्यावरती जो अमानुष प्रकारे केलेला हल्ला आणि त्यांची केलेली जी हत्या आहे ती फार निंदनीय आहे। कारण भारतवर्ष हा अनेक साधू संतांच्या शिकवणीतून घडलेला आणि सुजन प्रकारे चालत असलेला देश आणि याचमध्ये साधू संत जर असुरक्षित असतील आणि साधू संतांच्यावरती असे जर हल्ले होत असतील तर हा हृदय विदारक घटना आहे आणि माणुसकीला मान खाली घालायला लावणारी घटना आहे। आणि इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये आणि आजपर्यंत कधीही जैन समाजाकडून सरकारला असेल किंवा कोणत्याही अन्य जाती समाजाला असेल कोणत्याही प्रकारचा कधी नुकसान घडून आला नाही। तरी परंतु जर जैन समाजावरती वारंवार अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील आणि समाजाला जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर सरकारनेही डोळे उघडून जैन समाजावरती होणाऱ्या या अन्यायाला थांबवलं पाहिजे, साधू संतांच्यावरती होणाऱ्या या अन्यायाला थांबवलं पाहिजे आणि कठोरतम पाऊल यासाठी उचललं पाहिजे। जैन समाजातील आणि अनेक साधूंची दुसरी कोणतीही मागणी नसून फक्त एकच मागणी आहे की ज्या प्रकारे गुणा गोविंदाने सर्व समाज नादत आहे आणि साधू संत आहे त्याच प्रकारे जैन समाजातील प्रत्येक साधूसाठी एक प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे, एक संरक्षण असणं गरजेचं आहे, एक त्यांना दिलासा असणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, झालेली घटना निंदनीय आहे, खेदनीय आहे, तर या घटनेचा निषेध झालाच पाहिजे आणि सरकारने देखील याच्याविषयी कठोरतम पाऊल उचललं पाहिजे आणि त्या नराधमाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे। एवढीच मागणी आहे आणि साधू संतांच्या नेहमी सपोर्ट आणि साधू संतांना नेहमी सुरक्षा झाली पाहिजे हीच मागणी सरकारकडून